नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये जिचं नाव आहे शीट माणूस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ हा खूपच खास होणार आहे, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि याचं जे मटेरियल वगैरे मी यूज केलेलं आहे ते तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। जर तिथून डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर आपलं सोपी आयडिया, सोपी पद्धत म्हणजे एकच, ती पण तुम्ही ते टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। व्हिडिओ आल्यानंतर 15 मिनटाच्या आतमध्ये तिथं मटेरियल येत असतं। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया, आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे त्यासाठी कमेंट करा। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। आपल्याला काय मास्टर ओपन केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल, मग आपल्याला इथं असं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, नंतर इथं 1.1 हा 3 नंबरवाला जो रेशो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्हाला हे काय मास्टर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं हे काय मास्टर मिळून जाईल तुम्हाला। तर हा पहिल्यांदा मी एक इमेज दिलेली आहे, ती तुम्ही ॲड करून घ्यायची। ह्याच्या जागी तुम्ही तुम्हाला जी आवडून ती इमोजी इमेज ॲड करू शकता। मग आपण हे 25-24 सेकंदपर्यंत करू, नंतर लेअरवर जाऊन मीडियावरती जाऊन परत तिथं जाऊन मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेलं त्याला फुल टू स्क्रीन करून टाकायचं आहे, पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचं अजून। नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी एक इथं ही PNG दिलेली आहे तिथं अशी ॲड करून घ्यायची आहे, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही, हे देखील पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायची। नंतर हे छोटं करायचं, नंतर लेअरवर जाऊन मीडियावरती जाऊन हे मी थोडेफार इफेक्ट दिलेले आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन केलं करायचं आहे, सेंड टू बॅक ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, नंतर लेअर जाऊन मीडियावरती जायचं आहे। आणखी एक इफेक्ट द्यायचा आहे त्याला असं पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचं आहे, आणि ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे। नंतर अजून एकदा लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे, आणि हा एक इफेक्ट दिलेला आहे तो देखील तुम्ही असं मोठा करून ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करायचं। आणि आता राहिलं सॉन्ग टाकायचं, चला तर सॉन्ग टाकून घेतो मी। मी तुम्हाला हे सॉन्ग देखील दिलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। सॉन्गला असं ॲड करायचं आहे, आणि अरे शेवटी राहिलं आपल्या लोगोचं। चला तर मी माझा लोगो ॲड केला आहे, हा देखील पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचं आहे। तुम्ही तुमचा लोगो ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। चला तर एवढं झालं, आपल्या व्हिडिओ इथंच पूर्ण होतो आहे। हा व्हिडिओ खूपच खूप म्हणजे खूप सोपा आणि सर्वात छोटा होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत।